एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे. अकोले तालुक्यातील वाघापूर येथील पिसेवाडीत राहणाऱ्या सोमनाथ विठ्ठल डोके या इसमाचा मुळा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी सोमनाथ डोके हा मुळा नदी पात्रात मोटर काढण्यासाठी उतरला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. यावेळी अनेक पाणाड्यांनी पाण्यात उतरून त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र सोमनाथ डोके याचा मृतदेह काही मिळून आला नाही. मात्र आज गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सोमनाथ डोके याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावेळी मैताचा भाऊ सीताराम डोके याने अकोले पोलिसांना संपर्क साधून मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी बोलावले. मात्र आता सायंकाळचे 6 वाजून गेले आहेत, तरीही पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल न झाल्याने सोमनाथ डोकेचा मृतदेह पाण्यावरच तरंगत आहे. नदी पात्र खोल असल्याने नदीत उतरण्यासाठी कुणीही पुढे धजत नाही. आपत्ती व्यवस्थापनाची टीम ही घटनास्थळी दाखल न झाल्याने मैताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय. अकोले पोलीस ठाण्याच्या नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी या गंभीर घटनेची दखल घेण्याची गरज आहे. अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के, अकोले. खुश खबर. आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार. त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आमचा पत्ता: मोठी वैशाली, नगर पंचायत रोड, अकोले. प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने.